आम्ही सर्वे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मिळूया ज्ञान नवा दिवस नवा प्रश्न. मित्रांनो, आज वार सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. आज भाग क्रमांक 249, विषय आहे तरुण वर्गाच्या आवडीचा विषय, तो म्हणजे बॉलिवूड. हो मित्रांनो, बॉलिवूड माया नगरी. हिंदी चित्रपटसृष्टी जी आहे तिला बॉलिवूड असं म्हटलं जातं. या बॉलिवूडमध्ये अगदी 19व्या शतकाच्या 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून जे ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरपासून कलर पिक्चर, त्याच्यानंतर विविध विषयांवर बनवले गेले पिक्चर्स आपण बऱ्याच जणांना आपल्याला माहीत आहेत. आत्तासुद्धा काही वेगवेगळ्या चांगल्या विषयांवर सुद्धा पिक्चर बनत आहेत. जुने पिक्चर, जुनी फिल्मसुद्धा आपणाला आजच्या पिढीलासुद्धा बरेच आकर्षित करत आहेत. आपण पिक्चर बघण्यासाठी, फिल्म बघण्यासाठी पिक्चर टॉकीमध्ये जातो. सध्या कोरोनाच्या काळामध्ये पिक्चर टॉकीज बंद आहेत, पण या अगोदरपासून आपण पिक्चर टॉकीमध्ये जात होतो, पिक्चर पाहत होतो. बऱ्याच वेळा ती पिक्चर जर विषय चांगला असेल तो पिक्चर चित्रपट गाजायचा आणि काही आठवडे त्या चित्रपटागृहामध्ये राहायचा. 1990 पासून, म्हणजे 95 सालापासून अगदी 2005 पर्यंत जर बघितलं तर बरेच असे चित्रपट आहेत की बरेच आठवडे त्या चित्रपटागृहातून ते चित्रपट हललेले नव्हते. तर आजचा प्रश्न ते अशा चित्रपटाच्या अनुषंगाने आहे की प्रश्न असा आहे की बॉलिवूडमधील असा कोणता चित्रपट आहे की जो सर्वात जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये होता, त्या चित्रपटाचं नाव काय आणि तो किती आठवडे त्या चित्रपटगृहांमध्ये होता, त्याचं रेकॉर्ड काय आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या. यानंतर वळूया शनिवारच्या भागाच्या प्रश्नाकडे. शनिवारच्या भागामध्ये प्रश्न हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित विचारलेला होता. प्रश्न असा होता की विकिपीडियाचे निर्माते कोण, त्याचे संस्थापक कोण. उत्तर बऱ्याच जणांनी अगदी बरोबर पाठवलेलं आहे. जिमी वेल्स आणि लॅरी सँगर हे या विकिपीडियाचे संस्थापक निर्माते आहेत. 2001 साली न्यूपीडिया पासून त्यांनी विकिपीडिया हे सुरू केलं. विकिपीडिया म्हणजे हा एक शब्दकोश आहे, विश्वकोश आहे की ज्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला होते. जी एन्सायक्लोपीडिया आहे, तर विकिपीडिया हा जो शब्द म्हटला तर आपण विकी याचा अर्थ लवकर, हवाई शब्द आहे तो विकी याचा अर्थ लवकर, आणि एन्सायक्लोपीडियामधील पीडिया हा शब्द जोडून विकिपीडिया हा शब्द आपल्यासमोर तयार झाला आहे. त्याच्यावर आजपर्यंत जवळपास 1,30,00,000 इतके लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा विकिपीडिया सध्या उपलब्ध आहे. हे होतं उत्तर शनिवारच्या भागाचं. अशा प्रकारे प्रश्नांसाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर इतरांना सुद्धा या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी आपल्या ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या. व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. काही सूचना असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.